आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरच्या भरत अर्बन बँकेची 48वी वार्षिक सभा संपन्न. विषय पत्रिकेवरचे सगळे विषय मंजूर. श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली. विषय पत्रिकेवरील सगळे विषय टाळ्यांच्या गजरात एकमतानं सभासदांनी मंजूर केले. यावेळी बँकेच्या सभासदांना वर्षभरातील बँकांच्या कामांची माहिती आणि झालेला विकास आणि विस्तार शासनाची धोरणं, कर्मचाऱ्यांनी पार पाडलेली कामगिरी ही सगळी माहिती चेअरमन पैलवान विठ्ठल बाबूराव मोरे यांनी दिली. यावेळी खासदार राजू शेट्टी, पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, अनिल उर्फ सावकार मादनाईक, अनिल कुमार यादव, डॉक्टर श्रीवर्धन पाटील, व्ही बी हुगे, अजित पाटील, जनार्दन श्रीखंडे, विजयकुमार डिग्रजे, प्रसन्न कुंभोजकर, अशोक रुनवाल, अण्णासाहेब उदगावे, बाळासो दळवी, विलास लोहार, शशिकांत वठारे, धनंजय मुळीक, डॉक्टर किरण अनुजे, कलगुंडा पाटील, डॉक्टर सौ शैलजा पाटील, श्रीमती सरोजनी घेवारे, व्ही जे ताम्हणकर, डी बी चिप्परगे, बी ए आरसगोंडा, आर व्ही ढाले बँकेचे सभासद उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश पावचे. त्याचबरोबर या ठिकाणी बँकेच्या दोन बाजू आहेत, एक ठेवी आणि कर्जे. आणि यामध्ये बँकेनं खऱ्या अर्थानं बघितलं की ठेवी आणि कर्जामध्ये वाढ आहे. त्याचबरोबर मला सांगायला अभिमान वाटतो, बँकेच्या इतिहासामध्ये ढोबळ नफा बघितला तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी 2.5 लाखाचा नफा या ठिकाणी झालेला आहे. एनपीएचं प्रमाण कमी झालेलं आहे, 1.76 आहे. थकबाकीचं प्रमाण सुद्धा घटलेलं आहे. आणि हे सगळं बघत असताना खऱ्या अर्थानं तुम्ही जी जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही